आम्ही बराच वेळ त्या बाईबद्दल चर्चा केली. त्या बाईला काहींनी पाहिलं होतं, पण तिला ओळखत मात्र कोणीच नव्हतं. एखादी अनोळखी बाई आमंत्रणाशिवाय एखाद्याच्या घरी लहान मुलाच्या षष्टीला नटून थटून का बरं जाईल. शेवटी आम्ही या निकषावर पोहोचलो की सटवाईच प्रत्यक्ष त्या बाईच्या रूपात तिथे आली असावी. कार्यक्रम साधारण रात्री 10 दरम्यान आटोपला. गावचा परिसर म्हटल्यावर साहजिकच झोपायची तयारी सुरू झाली. आम्हा तिघा मित्रांना झोपण्यासाठी एक स्वतंत्र खोली देण्यात आली होती. ती खोली घराच्या पाटच्या बाजूला होती. विशेष म्हणजे त्या खोलीला घराचं पाटचं दार होतं, म्हणजे आम्ही तिथून केव्हाही घराबाहेर जाऊ शकत होतो. दिवे माजवण्यात आले. रात किड्यांचा किरकिर स्पष्ट ऐकू येत होता. मध्येच घुबडांचा गुदकार कानी पडत होता, तर कधी कोल्ह्यांची कोल्हेकुई अंगावर शहारे आणत होती. आम्ही खूप थकलो होतो. आमचा कधी डोळा लागला आमचा आम्हालाच कळलं नाही. रात्रीचे साधारण 12 वाजले होते. कोणाच्या तरी रडण्याच्या आवाजाने मला जाग आली. तो आवाज एका लहान मुलाचा होता, पण तो आवाज घरातून नाही तर घराच्या बाहेरून घराच्या पाटच्या भागातून येत होता. मी विशालला जाग करायचा प्रयत्न केला, पण तो गाढ झोपला होता. नयनला उठवायचा तर मी विचारच करू शकत नव्हतो. आत्ताच कुठे तो एवढ्या मोठ्या संकटातून वाचला होता. मग काय करायला हवं होतं? मी स्वतः एकटं बाहेर जाऊन पाहू का? मी स्वतःशीच प्रश्न केला. मी आधी पाटच्या दारापाशी गेलो, दाराच्या फटीतून बाहेर पाहिलं, पण इतक्या अंधारात काही दिसणं शक्यच नव्हतं. मी माझ्यासोबत टॉर्च घेतली आणि आधी आतूनच आवाज दिला, कोण आहे तिकडे? पण ते मूल अजूनही रडतच होतं. मी पूर्ण धीर एकवटवून तो दरवाजा उघडला. बाहेरून आलेल्या गार हवेचा माझ्या शरीरावर स्पर्श झाला, तसं माझं अंग शहारलं. मी पुन्हा एकदा आवाज दिला, कोण आहे तिकडे? समोरून रडण्याशिवाय दुसरा कोणताच प्रतिसाद आला नाही. मी सावकाश एक एक पाऊल टाकत पुढे सरकत होतो. मी टॉर्चच्या सहाय्याने शक्य होईल तितक्या लांबवर पाहण्याचा प्रयत्न करत होतो. तिथे समोरच बोरांची काही काटेरी झुडपं दिसत होती. तिथे काहीतरी दिसत होतं, एखाद्या कपड्यांच्या गाठोड्यासारखं. अंधारात त्याचा अंदाज येत नव्हता, पण आवाज तिथूनच येत होता हे नक्की. मी हळूहळू त्याच्या दिशेने गेलो. मी समोर जे पाहिलं त्याने क्षणभर तर घाबरलोच. ढोपरांमध्ये डोकं घालून एक लहान मुलगा रडत होता. मी स्वतःला जरा सावरला, पण तो मुलगा इतक्या रात्री इथे काय करत असावा? कदाचित रस्ता भटकला असावा. मी त्याच्याजवळ गेलो, त्याला विचारलं, कोण आहेस तू? तसं जरास दचकूनच त्याने वर पाहिलं. मी 2 पावलं मागे सरकलो. एव्हा ना तो कोणी सामान्य मुलगा नसावा याचा मला अंदाज आला होता. त्याच्या शरीरातून एक वेगळंच तेज निर्माण होत होत. जणू तो एखाद्या काजव्याप्रमाणे चमकतच होता. तू मला पाहू शकतोस? तो मुलगा रडक्या आवाजात मला म्हणाला. हो का नाही, पण तू असं का विचारतो आहेस? मला तुझी मदत हवी आहे. मदत? कसली? मला एका मांत्रिकाने बंदी बनवलं आहे. माझी यातून कृपया सुटका कर, मी तुला हवं ते देईन. मांत्रिकाने? म्हणजे? माझं बोलणं समजायला तुला अजून थोडा वेळ लागेल. तुला तसं नाही कळणार, मी नंतर सांगेन तुला. पण आधी मी काय सांगतो ते ऐक. या घरातील बाळाच्या जीवाला धोका आहे. मला काहीच समजत नाही आहे. तू एकदा म्हणतोस तुला कोणीतरी बंदी केलं आहे, आणि एकदा म्हणतोस या घरातील बाळाला धोका आहे. खरं काय? ती या घरात आली आहे. कोण आली आहे? इतक्यात मला कोणाची तरी हाक ऐकू आली. मागे वळून पाहिलं तर तो माणूस मला पाठून हाका मारत होता. तू इथे काय करत आहेस?
तो म्हणाला, मी त्या लहान मुलाकडे इशारा करून काही बोलणार, इतक्यात तो मुलगा कुठे गायबच झाला. पण तो असं का बोलला की घरातील बाळाला धोका आहे आणि घरात कोण आली आहे? तो त्या सटवाईबद्दल तर बोलत नव्हता ना. मी त्या माणसाला त्या बाळाबद्दल विचारलं, तेव्हा तो बोलला, ते बाळ आई सोबतच असणार, पण मला एकदा खात्री करायची होती. मी त्या माणसाला विनंती केली, तसा तो मला घेऊन घरात आत गेला. आम्ही पाहिलं तर त्या बाळाची आई एकटीच गाढ झोपलेली होती, तिच्या बाजूला बाळ नव्हतं. आम्ही खूप घाबरलो. त्यातूनही अधिक भीती आम्हाला तेव्हा वाटली जेव्हा आम्ही तो बाळाला बांधलेला सटवाईचा दोरा जमिनीवर तुटलेल्या अवस्थेत पाहिला. म्हणजे त्याच्या रक्षणाला सटवाई सुद्धा आता जवळ नव्हती. इतक्यात आम्हाला त्या बाळाचं रडणं थोड्या वेळासाठी का होईना पण ऐकू आलं. आवाज न्हाणी घरातून म्हणजे बाथरूम मधून येत होता. असं वाटत होत कोणीतरी त्याचं तोंड जाणीवपूर्वक दाबून ठेवत आहे. आम्ही धावतच न्हाणी घरात गेलो. तिथे आम्ही जे पाहिलं त्याने आमच्या तोंडून किंकाळीच निघाली. एक विचित्र बाई न्हाणी घरात त्या बाळाला घेऊन बसली होती. आमचा आरडाओरड ऐकताच ती ते बाळ घेऊन भिंतीवर सरसरत चढली. आम्ही सगळेच जोर जोरात ओरडू लागलो, मदतीसाठी हाका मारू लागलो. तशी ती बाई त्या बाळाला घेऊन सरसरत अजून छतावर जाऊन उलटी चिकटली. हे सगळं काय होतं? काही वेळातच शेजारचेही जमू लागले, पण ती बाई त्यांना पाहून अजूनच आक्रमक झाली. तिने ते बाळ तिच्या एका हातात एखाद्या फळासारखं पकडलं होतं. काही कळायच्या आतच ती सरसरतच एका खिडकीतून त्या बाळाला घेऊन घराबाहेर पळाली. आता काय करायचं? त्या मुलाची आई जोर जोरात रडू लागली. आम्ही सगळेच त्या बाईच्या मागे घराबाहेर आलो. ती बाई दोन पाय आणि एका हाताच्या सहाय्याने त्या बाळाला स्वतःच्या छातीशी घट्ट पकडून धावत होती. ते बाळ आमच्या हातातून गेलं असं वाटत असतानाच ती अचानकच जागेवर थांबली, जसं काय समोर तिने स्वतःचा मृत्यूच पाहिला असावा. आम्हाला त्या अंधारात स्पष्ट असं काहीच दिसत नव्हतं, पण समोर कदाचित ते गुरुजी उभे होते. त्यांनी तिचा रस्ता थांबवला होता आणि अचानकच काही कळायच्या आतच तिथे धुराचा एक लोट निर्माण झाला. आम्ही सगळेच दूरवरून टॉर्च आणि मशालीच्या सहाय्याने ते दृश्य पाहायचा प्रयत्न करत होतो. एवढ्यातच ती बाई एखाद्या प्राण्यासारखी चार पायांवर जंगलाच्या दिशेने पळत गेली. पण ते बाळ? आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर एक काळजीचे भाव होते. बाळाची आई तर जोर जोरात रडतच होती. तेवढ्यात त्या धुरातून ते गुरुजी हळूहळू बाहेर येत होते. त्यांच्या हातात काहीतरी होत. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येताच आम्हाला अंदाज आला त्यांच्या हातात काय असेल याचा. आम्ही सर्वच खूप आनंदात होतो, पण ती बाई कोण होती? हा सगळा काय प्रकार होता? ती अलवंतीण होती. गुरुजी म्हणाले, ते एका बाईचं भूत आहे जिचा बाळणपणात मृत्यू झाला होता. असं म्हणतात हे भूत हॉस्पिटलच्या जवळच भटकत असत. मला वाटतं ते यांच्या पाठूनच इथे या गावात आलं असणार. त्या भूताला साहजिकच लहान मुलांबद्दल आकर्षण असल्याने ती या बाळाला उचलून घेऊन जात होती. पण आता काळजीचं कारण नाही. नकळत का होईना, पण त्या भूताला या गावात आणण्याचं खापर आमच्या माथी फुटलं होतं. गावातील माणसे माझ्याकडे संशयाच्या नजरेनेच पाहत होती, पण अजूनही काही प्रश्न अनुत्तरितच राहिले होते. तो मुलगा कोण होता ज्याने मला त्या भूताबद्दल आधीच माहिती सांगितली होती, आणि रात्रीच्या 12 नंतर
गुरुजी अचानक तिथे कसे येऊन पोहोचले? या प्रश्नांची उत्तरे पुढच्या भागात मिळणार का? जाणून घ्यायला पुढचा भाग जरूर पहा. बागुलबुवा. दर आठवड्याला असेच 2 हॉरर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी या बटणावर क्लिक करा. व्हिडिओवर लाईक आणि कमेंट जरूर करा. इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.